यार गाइस जाम डेंजर घोड़ा है यार जाम। गाइस पूजा भेटले बघू शकता बोलते मला घेऊन काय करतो रे। हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल। सो मजेतच राहा, मी पण मजेत आहे आणि तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येतोय। सो खूप एन्जॉय करा आपले ब्लॉग, आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुमच्यासारखी प्रेमळ माणसं खूप जोडायची आहेत गाईज आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मला। सो सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक पार्ट होऊन राहा। तर जस्ट माझी आंघोळ झाली आणि मी मस्त आमच्या अंगणामध्ये आलो आहे, बघू शकता कवळा कवळा ऊन अंगावर घेतोय। आणि सकाळचा आमच्या इथला व्ह्यू गाईज बघू शकता किती सुंदर आहे। हा बघा, ओ माय गॉड काय व्ह्यू आहे यार गाईज। तर भाई सकाळी उठलो ना भाई, खूप मजा येते। सो आजचा ब्लॉग मी याच्यासाठी स्टार्ट केला आहे। तर मला आज थोडं जायचं आहे विरारला, माझं थोडं एक मार्केटमध्ये काम आहे, सो तिथे मी चाललो आहे। तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉगला, काय होतं काय नाही ते सर्व मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चला चला, तर गाईज आता मी निघतो, एकटाच चाललो आहे, कोणच नाही आहे सोबत, एकटाच जाऊया। तर लवकर जायचं आणि लवकर येऊया, तर चला। यार गाईज पूजा भेटले बघू शकता बोलते मला घेऊ नको ब्लॉग मध्ये। का ग नको का? प्रत्येक ब्लॉग मध्ये घेतो। तू असल्यावर जास्त व्ह्यू येतात ना म्हणून तुला घेतो। काय बोलते, चाललोय जरा विरारला, थोडा काम आहे विरारला। गाडीवर येते एकटाच चाललोय गर्लफ्रेंड वगैरे काय ना माझ्या कामासाठी मी चाललोय, काय समजेल तुला ब्लॉग मध्ये येते तू जाऊ दे। काही पूजा येत नाही आता आपल्यासोबत, मी एकटाच चाललोय, तर चला। तर काही जस्ट मी इथे पेट्रोल टाकायला आलोय बघू शकता, आणि इथे किती गर्दी आहे। आज संडे आहे ना म्हणून फुल गर्दी आहे, तर घेऊयात पहिले पेट्रोल टाकून। टाकलाय गाईज फायनली पेट्रोल, आणि सगळे तिथे तोंडाकडे बघत होते माझ्या। काय ना बाई, कोण पण किती पण बघू दे, ब्लॉगिंग तर मी करतोच कुठे पण गेलो तरी। तर टाकलाय पेट्रोल, तर आता एक ते दीड तास आपल्याला रनिंग करायचे, गाडी चालवायची आहे, तर डायरेक्ट आपण तिथे जाऊनच भेटूयात। तर चला बघू शकता यार तुम्ही, किती सुंदर वाटतंय बघायला। हा तर गाईज मी इथे मध्ये जरा नाश्ता करायला थांबलोय, सकाळी नाश्ता करून नाही निघलो ना घरून, तर इथे नाश्ता करायला थांबलोय बघू शकता। इथे वडेपाव घेतले, इथे चटणी मस्त, तर पहिला तर आपण खाऊन घेऊयात आणि मग निघूयात। फिनिश काय किती झाले? 24 रुपये। चला तर गाईज मस्तपैकी नाश्ता केलाय, गरम गरम वडापाव मस्त खाल्लाय। तू वडापावला भाई हल्ली जाम डिमांड आलाय, जाम महाग आहे, तर आता आपण डायरेक्ट जाऊया। हा तर गाईज मी इथे रोड मध्ये थांबलोय बघू शकता, तर हेल्मेट पहिले तर घालून घेतो इथे, नाहीतर पोलीस पकडतील आणि फुकट फाईन द्यायला लागेल। तर फाईन देण्याच्या आधी हेल्मेट घालतो, आणि हेल्मेट तुम्ही पण घाला कुठे पण जाताना, खूप इम्पॉर्टंट आहे हेल्मेट घालणं। तर आपल्या पडलो वगैरे आपण तर कुठे लागायच्या ऐवजी ते वाचू शकतं, तर हेल्मेट घाला। आणि मस्त मी इथे हायवेला थांबलोय बघू शकता, हा गुजरात हायवे आहे बघू शकता किती गाड्या चालतात इथून, तर खूप मोठा हायवे आहे, मस्त रस्ते आहेत गाईज इथे, तर खूप मस्त मजा पण येते गाडी चालवायला। तर आता हेल्मेट घालूयात, अजून आपल्याला इथून 10 किलोमीटर जायचं आहे पुढे, तर जाऊयात आता आपण पटापट जायचं आहे, तर घरी जायला पण खूप टाइम होईल, तर चला। हा तर ठीक आहे गाईज, झालंय आपलं काम, आणि गाडी बघू शकता इथे मी केले पार्क। काय काम होतं ते तुम्हाला समजेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी कशासाठी इथे आलतो। तर इथे मस्त एक प्लेस आहे जवळच, तर तिथे आता जातोय मी, माझ्या मनात आता जर आता आलोय तर जाऊनच येऊया, तर जातोय तिथे। तर तुम्ही पण माझ्यासोबत जोडून राहा, खूप मजा येणार आहे, तर खूप मजा करूयात, तर चला। तर
गाईज आलोय मी एकटाच चाललोय बघू शकता आणि किती सुंदर सुंदर लुक आहे हे नारळाची झाड तुम्हाला बघू तुम्हाला समजलंच असेल मी कुठं चाललोय मी चाललोय आता बीचवर तर इथे जवळपास बीच आहे तर एवढ्या लांब आलो तर आलो काय नाही जाऊन येऊयात आणि बघू शकता मस्त वाटतं इथं खूप थंड थंड गार गार हवा सुटले आणि बघायला पण मजा येते आजूबाजूचं तर जाऊयात आपण पटापट तिथे आता थोड्याच वेळ जाणार आहे 5 मिनिटाचा रस्ता आहे तर जाऊयात पटापट तिथे आणि तिथे जाऊन तुम्हाला भेटतो मी हा तर काय फायनली मी इथे आलोय बघू शकता बीचवर आणि हा नजारा बघू शकता किती सुंदर वाटतोय त्या साईडला मस्त होड्या आहेत गाईज बघू शकता किती होड्या आहेत हो पैसा आणि या साईडला मस्त समुद्र आणि इकडे सगळे नारळाचे झाड नाही तर मस्त छोटे छोटे मुलं खेळतात तर खूप भारी वाटत आहे आणि इथे आता आपण ना उंटावर बसणार आहेत बघूयात उंटावर काय राईड आहे तर आधी विचारूयात उंटाची काय राईड आहे आणि त्याच्यावर आपण बसूयात यार काय सगळी माणसं घोडे आपले सोडून गेल्यात यार कुठं गेल्यात यार कोणच दिसत नाहीये भाई कैसा है राइड घोड़े का मेरे लिए कुछ कम ठीक है घोड़ा घोड़ा तो बसूया कसा फील होते गिराएगा नहीं ना यार डर लगता है ठीक है ठीक है आराम से बघा उसको तो बसतो मैं आता घोड़ा अरे यार रे डर लग रहा है तर काय चाललंय मी मस्त घोड्यावर आणि खूप मजा येते बघू शकता फर्स्ट टाइम बसलो मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम घोड्यावर बसलोय अरे धीरे धीरे काय सोडलाय बघू शकता कोणच नाही बस खतम अरे बहुत कम घुमा यार 100 मीटर जाएगा 100 मीटर आएगा उतरो क्या यार गाईज जाम डेंजर घोडा आहे यार जाम फटके लागत होते मेन पॉईंट आता तुम्हाला सांगू पण शकत नाही कोणत्या पॉईंटवर फटके लागत होते जाऊ दे खूप मजा आली तर पहिले तर आपण याला पैसे देऊन घेऊयात त्याचे आणि अजून काय काय इथे तर खूप मजा घेऊयात चला तर गाईज घोड्यावर बसलो खूप मजा आली भाई क्या राईड आहे इसका 100 रुपये कुछ कम मेरे लिए गाईज आपल्याला उंट दिसला तर आपण ना पहिले उंटावर बसूयात जाऊन खूप मजा येईल उंट दिसला आपल्याला तर ते जाऊयात उंटावर पण मी कधी बसलेलो नाही फर्स्ट टाइम बसतोय तर खूप मजा येते इथे बीचच्या इथे हा इथे उंट आहे बघू शकता अंकल कैसा है राईड एक का कम नाही का इतना लंबा लेके जाओगे उधर से फिर इधर छोड़ोगे चलो बैठना है अकेले हो अकेले हो अकेले तो 50 ठीक है ठीक है तर गाईज बसतोय मी आता उंटावर बघू शकता किती उंच आहे धीरेलो लेकिन डर लगता है मुझे बसतोय गाईज मी आता उंटावर इधर ये साइड नाही आहे क्या अरे यार उठला उठला बापा 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 गाईज मस्त उठला एकदा आता काय नाही वाटत जातोय मस्त असा होतोय हा मजा येते भाई मजा येते आल्यासारखा ना काहीच काहीतरी वाटतंय भाई आलोय मी कुठेतरी आणि एन्जॉय करतोय फुल एकटा पण मी मजा करू शकतो काय तर बघू शकता हा उंट हो गाईज बोलतायत का आमच्यावर उंच झालास बोलताय तू
भाई उंटावर बसलोय तर उंचच होणार ना, मजा येते, खूप मजा येते नक्की. तुम्ही पण या एकदा इथं, जवळच बीच आहे, विरार पासून 5-6 किलोमीटर आहे, तर या नक्की तुम्ही पण. मस्त वाटतं, नारळाची झाडं वगैरे, आणि मी उंटावर इथे बसतोय आणि मजा करतोय, एन्जॉय करतोय. गर्लफ्रेंड नाही ना आपल्याला, मग एकटाच यायला लागते, काय नाही, आलोय मस्त एकटाच, भारी वाटते. काही बसायला लागला उलटू पण बसला बसला बसला. अरे बस बस खतम. हा ठीक आहे, काय नाही, मजा आया लेकिन, बहुत मजा आया, मजा आया. हा तर गाईज झाली उंटाची राईड, घोड्यापेक्षा जरा बरा होता, बरा वाटला. तर आता आपण काहीतरी ना खाऊन घेऊयात. तर गाईज मी आता आलो इथे शेवपुरी खायला, भाई उंट बिंट राईड गेली, घोड्या वगैरे मस्त बसतो, मस्त मजा आली. तर बीचच्या ठिकाणची शेवपुरी खातो, बघूयात कशी लागते, तर खाऊयात आणि मग तुम्हाला सांगतो कशी लागते ते. तर पहिला तर मी आता ना खाऊन घेतो. तर गाईज घेतले ते शेवपुरी मी, तर पहिला खाऊन घेतो. शेवपुरी आणि आता मी आलोय गोळा खायला इथे. भैया कैसा आहे गोळा? देतो काला कट्टा देतो, बढिया बनव, एकदम मजा आना चाहिए. गोळा बघूयात काहीच खाऊन आपण बीचच्या इथला गोळा. भाई गोळा तर आपण रोज खातो घरी, म्हणजे आपल्या इथं भैया येतो त्याचा, तर बीचच्या ठिकाणचा आज गोळा खाऊन बघूयात कसा लागतो. रेडी होतो इथं आपला गोळा, रेडी बघू शकता काला खट्टा गोळा. आता पहिला तर आपण खाऊन घेऊयात. व्हिडिओ काढायला तर माझ्या इथे कोण नाही आहे, मी पहिला खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. हा तर गाईज खाल्लाय गोळा, खूप टाईम झाला, खूप मजासुद्धा केली, उंटावर बसलो, घोड्यावर बसलो, शेवपुरी वगैरे, गोळा वगैरे खाल्ला, खूप मजा आली. एकटाच होतो तरी पण खूप मजा आली. तर आता खूप टाईम झाला आहे, तर घरी जाऊयात. मम्मीचे पण फोन येत आहेत, कुठे आहे कुठे आहे, तर पटापट घरी जाऊयात. तर आता तर तुम्हाला मी डायरेक्ट ना घरी जाऊनच भेटतो. तर चला, तर इथे आहे गाईज गाडी आपली, तर घेऊयात आता आपण, निघूयात डायरेक्ट. तर गाईज जस्ट घरी आलोय आणि हा बघू शकता लगेच आलाय मला भेटायला इथं. तुला नाही घेऊन गेलो मी, मी मस्त गेलतो फिरायला. नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाईन, नेक्स्ट टाइम. माझी ट्यूशन होती. तर गाईज जस्ट घरी आलोय, पहिला तर ना मी आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. हा तर गाईज जस्ट फ्रेश झालोय आणि आजचा दिवस खूपच मस्त गेला. घोड्यावर बसलो, गाडवावर बसलो, अरे गाडवावर नाही सॉरी, घोड्यावर बसलो, उंटावर बसलो, खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला आजचा दिवस. तर खूप पायसुद्धा दुखतात आणि एडिटिंगसुद्धा करायची आहे. तर या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग काय वाटला, कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर इथे माझा फोटो दिसतोय त्यावर टॅप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक पार्ट होऊन राहा. तर भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. गाईज बघू शकता आमचा दादा आलाय घरी आणि बघा काय काय बोलतोय. थोडा पण सांगत नाही, ब्लॉक करायला चालू आहे. नाही तेव्हा दादा लागतो तुम्हाला. आज घरी होतो, तुला एवढा समजत नाही का, सुट्टी मला न्यायला काय झालं होतं, तुला गेला असेल पोरीला घेऊन बीचवर. नाही दादा खूप चल ना त्याला मारला धरून. काय गडबड काय काय गाईज, एकटा एकटा फलतो यो का का झाला कुठं, मी एकटा गेलतो. तुला फोन केलता मी, तू उचललास नाही तर मी काय करू त्याला. चाललाय काय आता पारून चलते कुठं झाली गाडी हे बघा.
गेला गेला जाम असलो.